हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई हॅशटॅग तिची गोष्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत <laughs> आज आपल्या स्टुडिओमध्ये तिची आणि त्याचबरोबर मायलेकीची गोष्ट सांगायला आली आहे अभिनेत्री सोनाली खरे आणि दरवेळी योगा दिनाच्या निमित्तानं <laughs> किंवा रेड कार्पेटवरच तिच्याशी माझ्या नेहमी गप्पा आहेत <laughs> आता आज मला खरी खरी तिची गोष्ट तुझी गोष्ट जाणून घ्यायची आहे खूप स्वागत राजश्री मराठी थँक्यू दर्शना थँक्यू सो मच so कशी आहे सगळ्यात पहिलाच प्रश्न मी खूप मस्त आहे आता आयुष्यातल्या एका वेगळ्या टर्निंग पॉइंटवरती मी आहे त्यामुळे फारच काय म्हणतात ना एक धुक धाकधूक आहे नर्वसनेस आहे आनंद आहे अशी सगळी मिक्स्ड इमोशन्स आत्ता आहेत त्यामुळे आणि थँक यू निमित्ताने आपल्याला असं बोलता येते आजची exactly. गोष्ट मध्ये माझी वेगळ्या टाईपने काहीतरी आज गोष्ट निघणार आहे असं मला वाटतंय पण नाव फार कमाले ग माय चित्रपटाचं तुझ्या अपकमिंग आणि ना एक जिव्हाळ्याचा विषय असतो आई आपल्या सगळ्यांसाठी आणि आत्ता असं होतं की तू सनायाला लॉन्च करतेस या चित्रपटात तुझ्या लेकीला लॉन्च करतेस आणि त्याला फार सुंदर वड आहे आपल्याकडे स्टार किड <laughs> okay. स्टार किड लॉन्च होतीये मराठी <laughs> इंडस्ट्रीमध्ये Uh, मी असं नाही म्हणणार लॉन्च करते ॲज सच कारण की आय थिंक हे सगळे शब्द बॉलिवूड आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये छान वाटतात पण मी लॉन्च मला करायचं आहे असं ठरवून मी तिला लॉन्च करत नाही आहे खरं म्हणजे ही कथा माझ्याकडे प्रियांका तन्वर ज्या आमच्या फिल्मच्या डिरेक्टर आहेत त्या घेऊन आलेल्या होत्या आणि ते जेव्हा मी तो फर्स्ट ड्राफ्ट त्याचा वाचला तेव्हा बाय द एंड ऑफ इट आय हॅड टीवर्ज इन माय आईज म्हणजे माझं असं झालं यार ही खरंच माझी पण गोष्ट आहे म्हणजे कितीतरी ठिकाणी मी रिलेट करू शकते की माझी मुलगी पण आता तेरा चौदा right. वर्षाची आहे आणि आता ती ज्या गोष्टींमधनं चालली आहे त्यामुळे कदाचित विचारांमध्ये जी तफावत येते त्यामुळे ज्या गोष्टी आमच्या आयुष्यात घडत आहेत त्या त्याच ह्याच्यामध्ये दिसत आहेत आणि मी कनेक्ट झाले सो आय सेड की हां हां मला करायचं आहे मला खूप छान वाटतं आणि वेगळी गोष्ट आहे आई मुलीची गोष्ट अशी या विषयावरची आपल्याकडे तरी अजून आली नाही आहे असं मला तरी वाटतंय तर ती म्हणाली हो हो व्हेरी गुड अमुक तमुक आणि मग ती म्हणाली पण ना ह्याच्यामध्ये मला तुझी मुलगीच पाहिजे अरे बला ते म्हणाली हां मला तू आणि तुझी मुलगी अशा दोघीच आणि आई मुली म्हणूनच या रोलसाठी पाहिजे म्हटलं हे बघ तिने काही काम केलेलं नाही आहे थोडंफार जे शाळांमधनं वगैरे असतं तेवढं केलं आहे पण रितसर त्याचं जे ज्ञान असतं तसं काही केलेलं नाही आहे तर ती म्हणाली की ते माझं काम आहे मी मला माहिती आहे मी तिला बघितलेलं आहे तिला ऑब्झर्व केलेलं आहे सो आय नो आणि मी ते करून घेईन त्याची काळजी तू नको करू सो मग मी तिला विचारलं की तुला चालणार आहे ना तुला करायचं आहे का आणि त्यावरती ऑफकोर्स ती शी वॉज रेडी कारण त्याच्या आधीच तिने सई देवधर बरोबर पण एक हो, शॉर्ट फिल्म केली होती यूट्यूबसाठी आणि त्यामुळे तिला ते असा चस्का लागतो म्हणतो तसं एक थोडंसं आवडलं होतं सो ती म्हणाली हां मी करेन पण मला जमेल की नाही माहिती नाही सो देन इट वॉज ऑल प्रियांकाज क्रेडिट आणि योगेश फुलफगर जो असोसिएट डिरेक्टर आहे त्या दोघांनीही मिळून तिच्याबरोबर छान काम केलं आणि खेळी मिळविणे म्हणजे अगदी लहान मुलांबरोबर कसं राहून काम करता येईल आत्ताच ना हे सोशल मीडियाचं जग आहे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे सोशल मीडिया आपल्या सगळ्यांना ॲक्सेसेबल आहे या जमान्यामध्ये आपण आपल्या मुलीची मैत्रीण असावी किंवा आपल्या मुलीने सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आपल्याबरोबर शेअर कराव्या अजून कोणाकडे जायच्या आधी हे तुझ्यासाठी किती महत्त्वाचं वाटतं म्हणजे मायलेकीमधली ही मैत्री ही असायला हवी आत्ता बरोबर हे तुला किती इम्पॉर्टंट वाटत आहे आय थिंक आत्ताच्या जगामध्ये तर हे खूपच इम्पॉर्टंट आहे कारण जसं तू म्हणालीस की सोशल मीडिया आणि बऱ्याच काही हो। गोष्टी आपण ज्या ऐकत असतो आजकाल ही शाळेतली मुलं या शाळांमध्ये काही ग गोष्टी घडत असतात किंवा क्लासेस किंवा बाहेर आणि सोशल मीडियामुळे जे इन्फ्लुएन्सिंग होतं त्यांच्यावरती अशा काळामध्ये त्यांना आपली आई वडील जास्त करून आई मुलींसाठी जवळ असणं हे जास्त महत्त्वाचं ठर थर, ठरायला पाहिजे कारण आणि त्याकरता आपण ती मेहनत घेतली पाहिजे की त्यांना वाटलं पाहिजे की उद्या कुठचीही गोष्ट ते करत आहेत ना ते येऊन आपल्याला मोकळेपणाने सांगतील आणि असं नाही वाटणार की अरे यार मी आता आईला सांगितलं तर आई मला भसाभसा ओरडेल आणि मग त्यानंतर मग माझी सगळी दारं बंद होऊन जातील कम्युनिकेशनची सो so, आय थिंक ते आपण न करता एक आदर आणि धाक असलाच पाहिजे पण त्याबरोबर तो जो बॅलेन्स आहे की तिला तेवढाच म्हणजे आज मला एवढी खात्री आहे की माझी मुलगी काही ज्या नॉटीगिरी करत असते शाळेमध्ये त्या येऊन ती मला सांगते मी तिला काय आणि हे मला माझ्या आईने पण शिकवलेलं आहे म्हणजे मी मी लहान असते तेव्हा अर्थात सोशल मीडिया ह्या गोष्टी नव्हत्या पण तेव्हा माझ्या आईला सुद्धा मी कायम जे काही माझ्या आयुष्यात घडतंय ते मी आईला मग ते बॉयफ्रेंडही असेल तरी मी माझ्या आईला जाऊन सांगत होते सो आ, ते ती सवलत किंवा ती मुभा माझ्या आईने ते रिलेशन माझ्या आईने माझ्याबरोबर क्रिएट केलेलं होतं पण अर्थात मी माझ्या आईला अजूनही अले खूप घाबरते पण तो आपल्या पिढीचा भाग होता माझी लेख कदाचित त्या कंपॅरिझनमध्ये मला तेवढी घाबरत नसेल पण हां मी तिला सांगितलं की साडेसात वाजता घरी यायचं आहे आणि जर काय सात पस्तीस सुद्धा मी तिला फोन केला अजून का आली नाही आहेस तर ती धावत धावत माझ्याशी फोनवरती बोलत नाही आणि पोहोचते पोचते बिकॉज तसाही असला पाहिजे कंट्रोल आदरयुक्त एक्झॅक्टली आणि शिवाय ती मोकळी काही वाटली पाहिजे की मी आज आईशी माझ्या मैत्रिणीसारखं शेअर करू शकते आणि <Reyards> त्यामुळे कुठेतरी आपण हे जे काही प्रकार चाललेले आहेत आजकाल त्यावरती आपण आपल्या मुलांवर त्या प्रकारे कंट्रोल ठेवू शकतो आणि त्यांना तो कंट्रोल कंट्रोल न वाटता ती एक रिलेशन वाटू शकते खूप मस्त आणि आत्ता ना आई वडील आपल्या मुलांना खूप सपोर्ट करते कुठल्याही फील्डमध्ये आणि ते खूप गरजेचं सुद्धा आहे बिकॉज इतकं मार्केटमध्ये कॉम्पिटिशन असं आपण म्हणूया जेव्हा तू अभिनयाची सुरुवात केली तेव्हा ऑब्व्हियसली गोष्टी सोप्या नसणार फील्डसुद्धा वेगळं असणार तुझ्या आईचा सपोर्ट कसा राहिला होता तुला तेव्हापासून थँकफुली विथ गॉड्स ग्रेस लकीली मला माझ्या आईने कायमच सपोर्ट केला कारण माझ्या घरातच पूर्ण गाणं आणि oh. नाटक आणि अभिनय या सगळ्याचं कल्चर होतं गोविंदराव पटवर्धन हे माझे uh, मामा माझ्या आईचे uh, सखे भाऊ तर सखे चुलत भाऊ सो uh, त्यांनी त्यांच्यामुळे माझ्या आई आणि आणि ह्या सगळ्यांमध्ये ती ना संगीत नाटकं व्हायची त्यावेळेस गुहागरचे आम्ही तर गुहागरला सगळीजणं यायची ही कलाकार मंडळी आणि ते आईमध्ये आलं आईनंतर मग जेव्हा ऑफकोर्स माझ्यामध्ये ते ऑटोमॅटिकली आलंच कारण माझे बाबासुद्धा तबला वाजवत होते बट नॉट बाय प्रोफेशन बट एक आवड म्हणून ते तबला वाजायचे आई गायची आई शास्त्रीय गायिका माझी विशारत आहे आईने पण संगीत नाटकांमधनं ना कामं केलेली होती सो मी पण लहानपणापासून ते सगळं बघत आले आणि त्याच्याबरोबर जगत आले तर मला ती आवड होतीच मीही गाणं शिकले मीही नृत्य शिकले पण ह्यात करिअर करायचंय हे असं कधीही मी विचार केलेला नव्हता आणि तेव्हा आईचं माझ्या असं होतं की आपल्या घरात एवढं सगळं आहे तर तू शिकलं पाहिजेस आणि कधीही म्हणजे आज आम्ही माझ्या मुलीलाही आम्ही सांगतो की शिकत राहायचं काही ना काहीतरी आपण शिकलं पाहिजे ते, ते वाया जाणार नाही आपल्याला माहितीच आहे कुठच्या ना कुठच्या टप्प्यात आयुष्यात ते वापरात येतच येतं सो so, तसंच ते मी शिकत गेले आणि मग आईमुळे मला ऍक्च्युली दूरदर्शनवरच्या एका सिरियलमध्ये शरण बिराजदार ती करत होते आणि त्याच्यामध्ये एक छोटा रोल दिला गेला होता आणि मला करायचा नव्हता मी म्हटलं नाही नाही मला नाही ना जमणार मला भीती वाटते आई म्हणे अगं तू कॉलेजमध्ये वगैरे करतेसच आहेस ना पण मला नको कॅमेरा बिमेरा मला नाही जमणार पण त्यांनी मला कन्व्हिन्स केलं ते म्हणाले तू पासिंग शॉट दे बस तू एक पासिंग शॉट आहे तू त्याच्या स्वप्नातली परी आहे आणि तू फक्त अशी जाती येते तेवढंच तुला करायचं सर हां मग ठीक आहे <laughs> मग ते मी केलं मग त्यानंतर बंदिनीमध्ये पण मला एक रोल आलेला होता आणि मग ते माझ्यावर ग्रो करत गेलं आणि मग तो कॉन्फिडन्स आला आणि ह्या सगळ्यामध्ये मी म्हणेन ह्या सगळ्याची सुरुवात झाली ती फक्त माझ्या आईच्या आई पाठिंब्यामुळे आणि आईने मला याच्यात ढकललं म्हणून अरे अर्थात तिला माहिती होतं की मलाही कुठेतरी ते जमतय आवड आहे पण मी कदाचित ते काय ना कॅच करू शकत नाही किंवा ओळखू शकत नाही ती तो वे फाइंड आउट करायला पण वेळ लागतो काय हवं एक्झॅक्टली एक दिशा दाखवायला पण लागते ना आपल्याला की आपल्याला खूप गोष्टी दिसत असतात जसं मला सायकोलॉजिस्ट व्हायचं होतं तर मग म्हणजे अशा बऱ्याच किंवा एका पॉईंटला एअर होस्टेस व्हायचं होतं सो <laughs> <laughs> so, आपल्याला एक अच्छा ह्या तुझ्या एवढ्या सगळ्या वाटा आहेत का बरं ह्या वाटेवर वा कारण ही एक थर्ड पर्स्पेक्टिव्ह आपण oh तसा तो आईने बघितला आणि मला तो दिला त्यामुळे आईने खूपच सपोर्ट केला <laughs> पण मायलेक के या चित्रपटाच्या सेटवर आई म्हणून तिच्याकडे बघत होतीस अभिनेत्री म्हणून तिच्याकडे बघत होतीस तिथे काय सिट्युएशन होती खूप डिफिकल्ट होतं ॲक्च्युली कारण की बरेच वेळा ना असं व्हायला लागलं होतं इन द बिगिनिंग मग नंतर ते थांबलं आमची जेव्हा वर्कशॉप्स वगैरे होती तेव्हा तेव्हा मी ना माझं असं व्हायचं की नाही नाही असं नाही तू हे असं बोल किंवा यू नो डू इट लाईक दिस दॅन आय कॅन डू इट लाईक दॅट मग नंतर मला कळायला लागलं की यार हे हे नाही बरोबर आहे हे मी माझ्यातली आई येऊन बोलते आहे किंवा सेटवर असताना पण अच्छा तू हे खाल्लं नाही ते हे खाल्लं नाही असतं तुला पळता येणार नाही मग तुझ्यात ताकत राहणार नाही अँड देन इट वॉज क्रिएटिंग फॉर अ लिटल प्रेशर सो आम्ही लंडनमध्ये शूट करत होतो चोवीस तास तिथे आमचं सा काम चालायचं चा, आणि जवळजवळ महिनाभर होतो सो माझं ते आई म्हणून एक थोडंसं रुटीन आणि एक आपण म्हणतो ना की एक, एक बा नाही आता अमुक वाजता हे खाच किंवा तेच खा किंवा अमुक वाजताच उठ ह्या सगळ्या गोष्टी तिला मग मला असं वाटायला लागेल की यार मे बी शी शी विल स्टॉप एन्जॉईंग द प्रोसेस yeah, दे right, right. आणि तेव्हाच आमचं आणि प्रियांकाचं वगैरे आमचं झालं सा असं की मी एक तिसरी आर्टिस्ट म्हणून तिच्यासमोर असेन आणि जेव्हा आम्ही रूममध्ये असू ना तेव्हा आय बी तिची आय तोपर्यंत सेटवरती मी काहीच मध्ये मध्ये जसं आपण दुसऱ्या बरोबर करतो तसं मी काहीच मध्ये मध्ये बोलणार नाही सो so, ते मला थोडंसं सुरुवातीला बॉम्बेमध्ये वर्कशॉप्स करताना आणि मग लंडनमध्ये मध्ये होती ते थोडे दिवस असं थोडा बॅलन्स मेंटेन करायला थोडा प्रॉब्लेम होत होता बट आय थिंक ते झालं आणि प्रियांका आणि ह्यांनी त्यासाठी खूप मदत केली ताई आज तुझी खरी खरी गोष्ट मला जाणून घ्यायची so, काही वर्ष मागे जाऊन विचारीन कसं होतं तुझं बालपण अरे बापरे तू स्ट्रेट बालपणात घेऊन <laughs> गेलीस माझं बालपण पहिले दोन तीन वर्ष मी गुहागरला होते कारण म्हणजे हे आता आई माझ्या आईने सांगितलं आहे की मी खूप वीक होते जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मी खूप वीक होते आणि आई महानगरपालिकेमध्ये काम करायची आणि त्यांना एवढ्या सुट्ट्या आणि डिलिव्हरी झाल्यानंतर जेमतेम आई एक दोन महिन्यासाठीच कामावर गेली नसेल एक महिन्यासाठी पण पण तेही मला आता डाऊट वाटतंय ती मला आठवत नाही आहे पण त्यामुळे आईला तेवढं माझ्याकडे लक्ष देता येईना की सतत मी हॉस्पिटलमध्ये जायचे तेव्हा माझ्या आजी आज आजोबांनी सांगितलं की तिला आमच्याकडे सोड गुहागरला आम्ही तिला खाऊ पिऊ घालू छान इकडे सगळं छान वाकळी हवा आहे वातावरण चांगलं आहे सगळं तुझा आमच्यावर विश्वास असेल तर आमच्याकडे पाठव हो। मग ऑफकोर्स आई विश्वास तर असतोच पण आईला दुसरा काही पर्याय नव्हता सो मग मी गुहागरमध्ये गेले मग तिथे माझं बालपण गेलं तिथे आजी आजोबांनी काळजी घेतली आणि देन आय वॉज लाईक ॲब्सल्युटली फाईन mm -hmm. त्या प्रेमामुळे त्या नो you know, सगळ्या गोष्टींमुळे आणि मग माझं वा बालपण गेलं डोंबिवलीमध्ये ओ oh. त्या आणि आत्ता लग्न होईपर्यंत मी डोंबिवलीतच होते आणि आमचं काय म्हणतात त्याला बालपणामध्ये जशा नॉर्मल गोष्टी असतात त्या सगळ्या तर आपण करतच होतो पण अर्थात कुठेतरी आईचा जॉब वडिलांचा जॉब या सगळ्या गोष्टींमध्ये ना कायम घरी एकटं राहायला लागायचं तर तेव्हा ना एक गोष्ट मला आत्ता अचानक आय डोंट नो का आठवली माहिती नाही मला पण आपले हे जे तृतीयपंथी जे आहेत ते तेव्हा यायचे डोंगलीमध्ये खूप पूर्वी आणि ती जी भीती होती ना तेव्हा आम्ही एकटे असायचो आणि खिडकी फक्त उघडी असायची आणि दरवाजे बंद असायचे आणि तेव्हा ते म्हणजे ॲक्च्युली दे वर व्हेरी लविंग बट आपण लहान आणि ती एक त्यांचा जो एक प्रेझेन्स असतो त्याच्यामुळे जी एक भीती वाटायची ना तर ती एक फक्त भीती मला कायम वाटायची पण नंतर जसजशी मी मोठी व्हायला लागले तेव्हा आय स्टार्टेड हॅविंग यु नो ग्रेट फिलिंग्स टुवर्ड्स दे म्हणजे मला असं वाटायला लागले की आर ॲक्च्युली दे आर लाईक युअर फ्रेंड्स यु नो दे आर ॲक्च्युअली लाईक युअर फ्रेंड्स पण ती आय डोंट नो का आत्ता एकदम मला अचानक आठवलं पण बालपण म्हटल्यावरती तीही एक मेमरी माझ्या डोक्यात होती की एकटं राहिल्यानंतर ते लोक असे कायम यायचे आणि त्यामुळे भीती वाटायची आणि यु नो पण जे बाकी आम्ही खेळायचो किंवा दिवाळीमध्ये किल्ले बनवायचो जे आत्ता माझ्या इथे मी बांद्र्याला वगैरे राहत होते तर तिथे एवढं किल्ले वगैरे बनवले जात नाहीत त्यामुळे सणायाला जेव्हा मी डोंबिलीमध्ये घेऊन जाते तेव्हा तिला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात पण त्या आम्ही खूप एन्जॉय केलेल्या होत्या की किंवा पाडव्यासाठी पण जी शोभायात्रा होते जी। ती तर म्हणजे बापरे तेव्हा <laughs> तर आम्ही स्पेशली शॉपिंग काय कपडे घालायचे आणि सकाळची वेळ ना ती सगळी यंगस्टर्ससाठी हां सगळी आम्ही तरुण मुलं मुली तेव्हा असायचो वेगवेगळे प्रत्येक इट्स लाईक like अ फॅशन शो इट वॉज की प्रत्येकाने छान कपडे घालून यायचं कुठे कुठे फिरायला जायचं जा जा जा, खायचं जा, प्यायचं यु नो आणि त्या रांगोळ्या काढल्या जायच्या you know, जा जा जा, आदल्या दिवशी रात्रीपासनं सो so, तो फील कुठेतरी मला इथे आत्ता मिस होतो जिथे मी राहते तिथे पण आय एम लकी की मला ते सगळं जगायला मिळालं पाहायला मिळालं आणि आम्ही प्रयत्न करते की माझ्या लेकीलाही तेवढं मला ते दाखवता यावं जे बालपण मी जगले किंवा आत्ता ती जेव्हा लहान होती तेव्हा मी तिला ते सांगायचं की आम्ही ना बॅडमिंटन इथे खेळायचो आमच्या बिल्डिंगच्या ग्राउंड कंपाऊंडमध्ये आणि मग कसं आमचं शटलकॉक कायम असं पहिल्या मजल्यावरच्या खिडकीवर जायचं आणि मग आम्ही बापरे ते इतके प्रयत्न करून एकावर एक चढून आणि करून ते यु नो शटलकॉक काढायचं अशा छोट्या छोट्या गोष्टी की त्या कशा आम्ही करायच्या ह्या सगळ्या मी तिला दाखवते हो की सायकल आम्ही भाड्याने तेव्हा काहीतरी वीस पंचवीस पैसे वगैरे oh. तासाला अशा त्या सायकली मिळायच्या आणि मग आम्ही आमच्या मैत्रिणी सायकल्स घेऊन फिरत फिरत कुठे कुठे जायचो आणि मग त्याच्यामध्ये पण काय असायचं माहिती की आय थिंक वेन वी वर नॉट व्हेरी स्मॉल पण आम्ही असं म्हणायचं की अच्छा तुला तू माहिती आहे का तू कुठे राहतो <laughs> <laughs> हा आपण जाऊया का मग ते सायकल भाड्याने घेऊन आम्ही शोधात जायचो म्हणजे आय थिंक इट यार त्याच्यामध्ये काही लपवण्यासारखं नाही आहे की आपण त्या वयांमध्ये असं होतच गोष्टी आणि मग त्याच्यासाठी मग सायकल घेणं यु नो अशा छोट्या छोट्या गोष्टी ह्या खूप आठवतं की गणपतीचं जे फेस्टिवल असतो त्याच्यामध्ये सुद्धा डोंबिलीमध्ये खूप गणपती मंदिरात मोठ उत्सव साजरा व्हायचा तर तेव्हा ते सात आठ दिवस कार्यक्रम असायचे आणि त्या कार्यक्रमांचा सुद्धा आय थिंक कुठेतरी परिणाम झाला कारण तेव्हा रात्री ना महारा हे आपली शाहीर केदार शिंद्यांचा कार्यक्रम जो होता माराश्या तो महाराष्ट्राची लोकधारा तो कार्यक्रम यायचा किंवा गाण्याचे बरेच कार्यक्रम यायचे आणि हे सगळी तिथे येऊन परफॉर्म करायचे आणि तेव्हा असं खाली बसून ना, ना आम्ही लवकर जाऊन सीट पकडायची गणपती मंदिरामध्ये आणि मग ही तुडुंब गर्दी व्हायची आणि मग ते पफॉर्म करायचं आणि त्यांना बघत बसायचं आणि मग अँड यू इज टू थिंक यार काय क्रेज आहे यार काय प्रेम आहे यार आणि यु नो सो तोही एक त्याचाही एक परिणाम कुठेतरी झाला असावा आत्ता आपण जे काम करतो ना तिथे कुठेतरी आपण कॉलेजमध्ये जे शिकलो आहे किंवा कॉलेजमध्ये जे घडलोय ते थोड्या फार प्रमाणात करून आपल्याला इथे वापरायला मिळतं hmm. म्हणजे आज आपण जे आहोत ते hmm. तुझ्या कॉलेज डेजचा इम्पॅक्ट किती आहे तुझ्या करिअरवर किंवा ते किती महत्वाचे होते आत्ता काम करताना um... माझ्या कॉलेजच्या मी खूप ना सिन्सिअर मुलगी होते खूप <laughs> म्हणजे ना रूल बाय रूल आणि असं सगळं करायचं त्यामुळे मी अभ्यास पण माझी आई माझा अभ्यास वगैरे घ्यायची नाही मी कायम स्वतःचा स्वतः अभ्यास करायचा आणि तेच आय थिंक मी सनायाबरोबर पण करते मी नाही तिचा अभ्यास घेत तिचा ती अभ्यास करते सो कॉलेजमध्ये असताना मी रितसर कॉलेज अटेंड करणं सकाळी माझं केळकर वजे कॉलेज होतं oh. मुलुंडचं आणि शेवटचं वर्ष uh, मला सायकोलॉजी हवं होतं म्हणून मी uh, uh, विद्याविहारच्या सोमया कॉलेजमध्ये गेले होते सो so, uh, पण आम्ही आमचा चार जणींचा ग्रुप होता आणि त्याचं नाव आम्ही ठेवलं होतं स्पाइस गर्ल्स स्पाइस गर्ल हां okay. कारण आम्ही रितसर प्रत्येक वर्षी डान्सच्या कॉम्पिटिशनमध्ये इंटर कॉलेजेट डान्स कॉम्पिटिशनमध्ये जायचो आणि त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे डान्सेस बसवाय बसवायचो आणि ती गोष्ट नित्यनेमाने आम्ही करायचो सो ती मला आठवते आणि त्या नृत्याचा त्या डान्सच्या ह्याचा मला अजूनही फायदा होतो की ती जी मित्रमंडळी आहेत ती त्यांनीही आज त्या त्या क्षेत्रांमध्ये त्यांचं नाव कमावलेलं आहे आणि तो जो एक कॉन्फिडन्स मला आला कारण मला ना शाळा डोंबिलीमध्ये झालेली होती तेव्हा मला आईने सांगितलं होतं की कॉलेज ना डोंगोलीच्या बाहेर घ्यायचं कारण की तो स्मार्टनेस आला पाहिजे इंडिपेंडेंट आपण जे म्हणतो की कुठेही जाऊन कारण मी थोडीशी घाबरट होते अजूनही थोडीशी कदाचित आहे म्हणजे आईचं म्हणणं आहे मला नाही असं वाटत पण आईचं म्हणणं आहे तर तेव्हा आई म्हणाली होती की तू बाहेर जायचंच आणि माझ्यासाठी डोंबिळीमधनं एकटं मुलुंडला जायचं तेव्हा वाज लाईक अ मेजर टास्क तर मी अशी घाबरत घाबरत जायची मग कुठेतरी कोणाची तरी, तरी मैत्री झाली मग पहिल्या दिवशी वनश्री नावाची माझी मैत्रीण आहे ती मला भेटी माझ्या शाळेतच होती आणि ती पण मला भेटली म्हटलं आईला बरं झालं यार आता मला सोबत मिळाली कोणतरी रोज जायला मग तो कॉन्फिडन्स येत गेला आपला कम्फर्ट झोन सोडून आपण जेव्हा दुसरी गोष्ट करतो त्या त्याने आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्याला एक ज्ञान मिळतं म्हणजे खूप गोष्टी आपल्याला कळायला लागतात आपण एकाच कोशात राहिलो एकाच टेरिटरीमध्ये एक खूप वेळ राहिलो तर आय थिंक आपण फार काय म्हणतात त्याला ग्रो होत नाही आणि ते ग्रो होण्यासाठी भटकणं ट्रॅव्हलिंग आणि दूर आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघून काहीतरी करणं हे महत्त्वाचं असतं हे त्याने मला शिकवलं हो त्यामुळे माझ्या कॉलेजच्या दिवसांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला असं मी म्हणायला हरकत नाही कारण वेगवेगळ्या बे भाषेची वेगवेगळ्या बे रिलीजनची वेगवेगळ्या बे ह्या सगळ्यांची लोकं होती तिथे मित्रमैत्रिणी होते त्यामुळे बरंच जग बघता आल राईट खरं यार खूप <laughs> मस्त मला हे बिलकुलही माहीत नव्हतं पण ताई मला अशा तीन गोष्टी सांग ज्या तुला डिफाईन करतात वॉट यू म्हणजे डिफाईन इन द सेन्स वॉट अबाउट मी यू काय तुला डिफाईन तुला आय थिंक आय एम व्हेरी पॉझिटिव्ह सो दॅट डिफाईन्स मी नंतर मला आय एम व्हेरी हार्डवर्किंग आणि कधी कधी हार्डवर्क हार्डवर्किंगचा फायदा सुद्धा होतो कधी कधी तोटाही होतो पण जास्त करून फायदाच होतो सो आय एम व्हेरी हार्डवर्किंग आय एम व्हेरी पॉझिटिव्ह आणि मी खूप माझे फ्रेंड्स बनतात खूप छान आय थिंक मे बी बिकॉज ऑफ दॅट पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा मी फार जज नाही करत आय थिंक दीज थ्री थिंग्स डिफाईन मी सो आय डोंट जज आय एम व्हेरी पॉझिटिव्ह आणि तिसरी गोष्ट काय मी सांगितली तुला पॉझिटिव्ह हार्ड वर्किंग हार्ड वर्किंग यस सो या तीन गोष्टी आय थिंक डिफाईन मी खूप मस्त पण तू म्हणालीस की लास्ट इयरला तुला सायकोलॉजी घ्यायचं होतं पण तू कॉलेज बदल सायकोलॉजिस्ट व्हायचं तुझं स्वप्न होतं बट त्यान अचानक ही गाडी वळली अभिनयाकडे बरोबर एक ते असतं ना कुठेतरी ती आपल्याला त्या गोष्टीची सवय लागणं किंवा ते कि क्लिक होणं खूप गरजेचं असतं की आपल्याला काय करायचं आयुष्यात तुला अभिनयाची स्वप्न कधी पडायला लागली नेमकी काय घडलं होतं नेमकं जसं मी ते मग मग अशी म्हटलं ना की आईने आई, आई कर आणि ते मी केलं सो त्या ह्याने सुरुवात झाली माझी पण मुळात माझं नृत्य आणि गायन ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि काय म्हणतात ना की आपण एखादी गोष्ट बघून बघून पण खूप शिकतो बरोबर तर तसं माझ्या बाबतीत ही आईच्या नाटकांच्या रिहर्सल्स बघणं किंवा घरामध्ये जी ही सगळी मोठी मोठी मंडळी येत होती त्यांना बघणं ह्यांच्यामुळे आपोआप संस्कार होत गेले आणि मला असं जाणवायला लागलं की नाही मी चुकीचे होते कदाचित मला आ, हे जास्त आवडतंय मी को मी कदाचित हे आधी केलं नव्हतं म्हणून मला ते कळलं नाही पण आता मला हे जास्त आवडतंय आणि मला त्याच्यात सॅटिस्फॅक्शन मिळतंय आणि ते जर होत असेल तर आय थिंक दॅट इज युअर पाथ की कोणतीही गोष्ट करताना तुम्हाला थकवा येला आला आहे किंवा तुम्हाला त्रास होतो है. थी, थी ओ, था, था अशी गोष्ट तुम्ही करत असाल आणि ती तुम्हाला आता आता उठून मला ते करायचंय का अच्छा सकाळी उठल्यानंतर ओ हो आता परत तिकडे जायचंय कामाला यु नो अशी जर काही गोष्ट होत असेल तर दॅट इज नॉट युअर पाथ राईट जी गोष्ट तुम्हाला करायला मजा येते आणि तुम्ही उठल्यावरती म्हणता की आह चला आज आता हे काम करायला जाते आज ते काम करायला आहे म्हणजे तो ती तुमची आवडती गोष्ट आहे सो ते कुठेतरी व्हायला लागलं माझ्या बाबतीत आणि मग ते हार्डवर्क हार्डवर्क नाही वाटलं hmm. मग ते uh, मग डोंबलीवरनं आम्ही uh, uh, सातची शिफ्ट असेल मड आयलंडला आता पाचला उठून निघावून निघून oh. यायला लागेल आणि तेव्हा <coughs> कपडे द्यायचे नाहीत oh. कॉस्ट्युम्स न ना जायचे आपले आपले कॉस्ट्युम्स घ्यायला लागायचे तर एवढी मोठी बॅग घ्यायची ट्रेनने जायचं उतरायचं मग बस पकडायची मड आयलंडला oh. जायचं या सगळ्या गोष्टी आणि त्यात आई मग रात्री उशीर होणार म्हटल्यावरती आई पिकअप करायला यायची मग ते चेंबूरला कोणता आपला स्टुडिओ तो एस एल स्टुडंट तो पण खूप लांब असेल आणि तिथे तर बस सर्व्हिस आणि खूप प्रॉब्लेम जायचे सो so, अशा सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या पण जसं मी म्हटलं तसं की त्या काही वाटायच्या नाही तेव्हा आता असं वाटतं यार कसं केलं यार ते यु नो पण आय थिंक दॅट वॉज जर्नी आणि त्यांनी खूप काही शिकवलं आणि तो आनंद दिला आणि आज जेव्हा असं वाटतं की आपण हे सगळं केलेलं आहे के आता गिवअप नाही करायचं एवढं सगळं केल्यानंतर जर काय आता अप केलं किंवा आता असं म्हटलं यार आय एम रिग्रेटिंग तर ते चूक आहे सो त्यामुळे आय एन्जॉय दॅट पण वरच्या त्या एका मालिकेमध्ये तू पासिंग शॉट दिला त्याच्यानंतर फुलफ्लेज काम मिळवण्यासाठी किती वर्ष गेली किंवा किती पटकन मिळालं मागे काय गोष्ट आहे कसं मिळालं पहिलं काम तुला uh, दूरदर्शन दूरदर्शनचा तो कार्यक्रम झाल्यानंतर uh, मला एका फ्रेंड सर्कल थ्रू असं कळलं की हिंदीमध्ये ऑडिशन चालू आहे एका फिल्मसाठी त्या फिल्मचं नाव होतं तेरेली आणि संजय गडवी जे आता आपल्यात नाही आहेत तर ज्यांनी धूम वगैरे फिल्मचं डिरेक्शन केलं ती त्यांची पहिली फिल्म होती आणि ही वॉज डिरेक्टिंग दॅट फिल्म त्याच्यामध्ये सलीम सुलेमान हे पहिली त्यांची फिल्म पहिली आणि अब्बास uh, जे आहेत त्यांची पहिली फिल्म माझ अ लिरिसिस्ट बऱ्याच जणांची अहमद खान होते त्याच्यामध्ये कोरिओग्राफर सो so, ही सगळी टीम होती आणि तिथे मी ऑडिशनला गेलेले अँड दॅट वॉज अ टॉमबॉय रोल ड्रमरचा रोल होता आणि मी ती ऑडिशन दिली आणि त्यांना पटलं ते वगैरे जे काय मग मी सर त्याच्यासाठी ड्रमिंग शिकले माझ्या घरामध्ये डोंबलीला मी फुल ड्रम सेट लावून ठेवलेला होता आणि रोज प्रॅक्टिस करत होते ना त्या स्टिक्स कशा फिरवायच्या आणि मग मला त्याच्यात एक दुःख झालं होतं की मला ना केस छोटे कापायला लागणार होते आणि त्यांनी झालं की तू टॉम्बॉयस तर तुला लांब केस चालणार नाही सो आणि विगमध्ये खोटा लोक येईल सो मला ना एवढे छोटे केस कापायला लागलेले माझं अजूनही आठवत आहे की जुहूला सेंटॉर हॉटेल आहे ना तिथे माझं केस कापायला हे लोक घेऊन गेलेले आणि जेव्हा त्यांनी माझे केस कापले आणि मी स्वतःला आरशात बघितलं ना म्हणजे डोळ्यातनं असं घळाघळा घडा पाणी यायला लागलं बिकॉज फॉर मी आय वॉज लाईक दिस इज नॉट मी मला नाही असं छोट्या केसांमध्ये राहायचं आहे बट ऑफकोर्स आय हॅड टू गेट ओव्हर इट बट दॅट वॉज च ती हिंदी फिल्म केली मी आणि त्यानंतर मला आभाळमायामध्ये विचारणार yeah. आणि मला ना तो एक फरक जाणवला तो हिंदीमधला कृत्रिमपणा आणि मराठीमध्ये मी लगेच त्यानंतर जेव्हा आभाळमायामध्ये आले तेव्हा दडपण होतं माझ्या मनात ऑफकोर्स कारण मंदार आणि भजयस मनवा ही सगळी लोक त्याच्यामध्ये फर्स्ट डेला होती आविष्कार होता आणि माझं असं झालं होतं आणि ती लोक वेगळ्याच पद्धतीने ती आधी रुळलेली होती कारण माझी एंट्री नंतर होती सो प्रेशर आले होतं पण मला नंतर कळायला लागलं की यार हे छान आहे यू नो ही ही इंडस्ट्री मला जास्त आपली वाटते आहे आणि तिकडे माझं नाही म्हणजे मला नाही असं कनेक्शन वाटत आहे कारण असं नाही आहे की मला तिथे खूप कामं मिळत होती किंवा काम मिळत नव्हतं म्हणून नाही मी ट्राय करतच होते आय वॉज ट्राईंग फॉर हिंदी कामं त्याच्यानंतर एक दोन शॉर्ट फिल्म आल्या नेहलानींची एक शॉर्ट फिल्म आली हे सगळं केलं पण ह्या uh, इथे मराठी इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रकारे वेलकम झालं त्या कॅरेक्टरला सगळ्यांचं प्रेम मिळालं त्यानंतर आणखीन काही सिरियल झाला mm -hmm. आणि माझं असं झालं हां मी इथे कम्फर्टेबल आता यु नो मला मला हे हवंय मला ही माणसं हवीत हे काम आहे हे मी जास्त एन्जॉय करते त्यामुळे मग मी नंतर हिंदीच्या साईडने गेलेच नाही आणि मी प्रयत्न करणंही सोडून दिलं mm -hmm. की नाही माझं हा पाथच नाही आहे असू देत मी इकडेच व्यवस्थित आहे आणि मग माझं आभाळमाया किमयागार ऊन पाऊस बेदुंद मनाचं लहरी क्या आहे अशा सगळ्या एक 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 लाईन सुरू झाली आणि आय वॉज रिअली एंड अँड एम रिअली थँकफुल की so really हो मला खूप छान लोकांबरोबर तेव्हा काम करायची संधी मिळाली छान रिलेशन झाली माझ्या लाईफमध्ये सो आयम रिअली ग्रेटफुल आता आपल्याकडे सेल्फ ऑडिशन हा प्रकार आहे आपण शूट करून पाठवतो ऑडिशन असं आहे ना मला वाटलं तर तू काही सांगते आपण शूट करून पाठवतो ऑडिशन आता पण आधी तसं नव्हतं जेव्हा तू नाही केलीस रीतसर ऑडिशन द्या किंवा पोर्टफोलिओ जसं आता सोशल मीडियावरनं कळतं सेलिब्रिटींचे फोटोशूट काय किंवा ते आता वॉट आर दे अप टू हे कळतं आता करेक्ट पण तेव्हा असं हँड टू हँड फोटो वगैरे द्यावे लागत असते अरे किती फोटो म्हणजे एवढे प्रिंट करायला लागायचे ना आणि मग ते बिल यायचं ना त्याच अरे यार किती फोटो छापायला लागतात पण ते फोटो सेशन करून ते टिपिकल यु you नो know, काही काही पाच सहा लुक्समध्ये फोटो काढायचे ते अंधेरीमध्ये एक स्टुडिओ होता तिथेच प्रिंट करायचे कारण का तर त्याची क्वालिटी चांगली असते आणि मग ते जिथे जिथे तुम्हाला सांगतील तिथे ते बरेच वेळेला आम्ही कुरिअरही करायचो So, किंवा स्वतः जाऊन द्यायचो आणि फोटोच्या पाठीमागे नाव वय नंबर असं सगळं लिहिलं जायचं एक बायोडेटा दिला जायचा बाप रे इट वॉज इट वॉज टफ hmm. आता सगळं थोडं सोपं झालंय ऑफकोर्स आता कॉम्पिटिशन ही वाढलंय सो so, प्रत्येक गोष्टीला त्याचे प्रोज अँड कॉन्स आहेत hmm. तेव्हा काही प्लस पायन्स होते आता काही प्लस पायन्स आहेत पण मला आठवतं मी माझं पहिलं फोटोशूट केलं होतं ते बोरिवीला एक आहेत त्यांच्याकडे मला त्यांचं नाव नाही आठवते पण त्यांच्याकडे केल्यानंतर मग मी एकदा जुहूच्या एक होते त्यांच्याकडे फोटोशूट केलं आणि मग मराठीतलं मी अतुल शिदे जे अख्ख्या इंडस्ट्रीचे त्यावेळेला पहिले फोटोशूट करत होते आय थिंक सो त्यांच्याकडे मी केलेलं होतं अशी बरीच फोटोशूट झाली आणि मग एक मी माझं सगळ्यात मोठं फोटोशूट जे मला असं वाटलं की बापरे केवढे पैसे दिलेत पण गरजेचं आहे करणं अंधेरीमधले ते खूप मोठे फेमस फोटोग्राफर आहेत त्यांच्याकडे गेलं आणि त्यांनी जे काही फोटो काढले ना ते माझ्याकडे अजूनही आहेत mm -hmm. आणि काही काही वेळेला तेव्हा रिळ यायची ब आणि oh. ना असे ते छोटे 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 फोटो असायचे आणि right. मग ते आपण असे करून बघायचे की अच्छा ह्यातले कुठचे प्रिंट करायचे बरोबर कारण की सगळेच प्रिंट नाही करू शकत correct, ना आपण मग त्यातल्या त्यात बेस्ट कोणते फोटो दिसत कोणते दिसत त्याच्यावर सर्कल करायचं आणि तेवढे फोटो द्यायचे की हे प्रिंट करून द्या हे प्रिंट करून द्या आणि तो स्ट्रगल आणि आत्ताचा जो स्ट्रगल आहे ह्याच्यामध्ये खूप फरक आहे लाईक like, आपण बोलतो की आत्ता कॉम्पिटिशन आहे तेव्हा सगळं नवीन नवीन होतं सो so, त्या त्यावेळेचा काय स्ट्रगल होता ताई कोणत्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त तुझा स्ट्रगल झाला <coughs> स्ट्रगल म्हणणार नाही ग मी पण प्रवास असं म्हणेन मी त्याला आणि कारण स्ट्रगल प्रत्येकाच्या स्ट्रगल म्हणजे आपण झगडतो आहे हो, आणि त्याच्यामध्ये नेगेटिव्हिटी खूप येते असं मला वाटतं सो so, आय थिंक आय वूड कॉल इट तो प्रवास, प्रवास। थोडा चढ उतार असे त्याच्यामध्ये काही छान गोष्टी काही वाईट गोष्टी अशा घडत आल्या पण मला असं वाटेल की जो जर्नी मला असायचा ना जे प्रवास व्हायचा जो डोंबिवली टू <laughs> तो माझ्यासाठी खूप काय म्हणतात कठीण होता त्यावेळेला अपार्ट फ्रॉम दॅट जेवण जेवणाचे हाल व्हायचे कारण ह्या सगळ्यामध्ये शूटिंगचं जेवण हे ऑफकोर्स आय मीन प्रत्येकाची बजेट असतात नसतात <laughs> तुम्हाला त्याच क्वालिटीचं त्या 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 जेवण मिळतं नाही ह्या सगळ्या गोष्टी असतातच पण त्यामुळे जेवणाचे काही हाल व्हायचे किंवा ये येण्या जाण्यासाठी जो त्रास व्हायचा तो तेवढा स्ट्रगल होता किंवा तो तेवढा प्रवास खडतर होता असं मी म्हणेन पण मी त्याचा कधी बाऊ केला नाही आणि आता तू विचारलंस की स्ट्रगल काय होता म्हणून मी म्हणेन की हां तेवढं थोडंफार काहीतरी होतं बट अदरवाईज नाही अदरवाईज देवाच्या कृपेने आय एम व्हेरी ग्रेटफुल थँकफुल की ते तो प्रवास छान झाला आणि त्याचं फळ आणखीन पुढे मिळत राहिलं आणि मिळत राहीलच त्या बाल पण आत्ता म्हणजे आता ब इत बरीच वर्ष तू काम करतेस या इंडस्ट्रीमध्ये आत्ता कुठल्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त तुझी कस लागतोय किंवा मेहनत होती आत्ता कामाच्या बाबतीत आता जर म्हटलं तर सपोजिंगली uh, फिल्म येते माझी हां बरोबर तर मला असं वाटतं की आपलं काम आत्ता पोचवण्यासाठी ना लोकांकडे खूप धडपडायला लागते कारण की एवढ्या गोष्टी येत आहेत एवढे एवढं कंटेंट क्रिएट होतं आहे मग ते वेब सिरीज असोत ग गाणी असोत नुसती किंवा सिरियल्स असो वेब सिरीज असो एवढं काय काय घडतं ना की ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला स्वतःला नोटीस करून द्यायचं आहे ही खूप टफ गोष्ट आहे आणि त्याकरता मग ते सोशल मीडिया कॅम्पेनिंग आहे ह्याच ह्या गोष्टी पूर्वी नव्हत्या okay. पूर्वी खूप साधं सिम्पल होतं की अमुक एका चॅनलला सिरियल यायची mm. त्याचं त्याचं काय म्हणतात एक पहिली पार्टी व्हायची लाँच पार्टी त्याच्यामधून लोकांना कळायचं आणि ऑप्शन्स फार नव्हते लिमिटेड हां आता ऑप्शन्स एवढे झालेले आहेत ना की तुमचं वेगळेपण तुम्हाला एवढ्या काय काय गोष्टी कराव्या लागतात की नाही मी वेगळी आहे नाही माझी फिल्म बघा किंवा माझी ही सिरियल बघा हे खूप चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप प्रयत्न कामामुळे मध्येच नाही पण कामाबरोबरच बॅकेन जी गोष्ट आहे बॅकेन ज्या व्यक्ती आहेत त्यांचं एक टीमवर्क हे खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे असं मला वाटतं म्हणजे नुसतं कलाकार म्हणून तुम्ही तुमचं काम केलत निघालात असं नाही आहे आजकाल तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट करावं लागतं त्याचा भाग व्हावं लागतं आणि इट्स बिकम लाईक अ बिग टीम वर्क टू मेक सेल्फ नोटिस्ड तुम्हाला की तुम्हाला आज त्यांनी बघितलं पाहिजे आणि वाटलं पाहिजे की हर मला कार्यक्रम ते मला असं वाटतं की थोडं चॅलेंजिंग आहे आता। इतक्या वर्षातलं कुठलं ऑडिशन किंवा कुठलं काम किंवा सेट वरची गोष्ट तू लक्षात ठेवली की एखाद्या कामाबद्दलची ती गोष्ट आपण लक्षात ठेवतो आपण ऑडिशन बद्दल बोलूया मे बी तर कोणतं कायम लक्षात राहतं ऑडिशन तुझ्या मराठीसाठी तर फार काही ऑडिशन झाल्या नाही तेव्हा म्हटलं हां कामातनं काम मिळत गेलं ऑफकोर्स पहिले मी जी दिली आभान आभान पन, मी जी होती आभाळमयासाठी तेवढी फक्त त्याच्यानंतर मग कामातनं काम मिळत गेलं पण हिंदीसाठी मी जसं म्हटलं तेरेलियेची माझी ऑडिशन होती ती फार नर्वस होते मी तेव्हा कारण खूप वेगळं जग होतं ही सगळी हिंदीतली सगळी माणसं होती आणि त्यामुळे ते आहे पण असं काम मला ना कायम कुठचं लक्षात राहिलं म्हण म्हणशील तर शूटिंगमध्ये मजा आली किंवा काय तर माझ्या अगदी जवळची काही एक दोन प्रोजेक्ट्स आहेत जी म्हणजे सावरखेड एक गाव आणि मी। तुला सगळ्यात पहिल्यांदा सावरकेडे गावमध्ये <laughs> <laughs> आय नो इव्हन माझ्यासाठी पण ती खूप खास फिल्म होती एकतर आमचा सगळा बेदुंदचा सगळा ग्रुप त्याच्यामध्ये आलेला होता, हो। होता। सगळी टीम माहितीची होती आणि नाशिकमध्ये आम्ही जवळजवळ महिनाभर राहून शूट केलेलं होतं त्याचं तर तिकडचे तिकडच्या ज्या काही गोष्टी घडत होत्या किंवा जसं मी म्हटलं बेधुंदच्या तर ही जे शूटिंगचे दिवस आहेत ना ते खूप आम्ही सगळेच जणं मिस करतो की अरे यार काय दिवस होते यु नो सो ते शूटिंगची जी मजा नाशिकमध्ये मला आठवते आम्ही स पेरूच्या मळ्यातनं वगैरे कामं करत होतो सो आम्ही रात्री पेरू तोडतोय खातो आहे वगैरे ही धमाल मस्ती खूप खूप केलेली आहे ते त्याच्यातली गाणी सावरखेडे गावमधली गाणी अजूनही फार हो, आवडीने ऐकली जातात हो, हो, जेव्हा जेव्हा ती टी व्हीवर लागते वर पण त्यांना अजूनही फार अजून मलाही चेकमेट आणि ह्या साठीच जास्त लोक ओळखतात आय थिंक मध्ये एवढं केलेलं असलं तरी सुद्धा तुझ्यामध्ये तुला रिकग्नेशन मिळवून देणारं काम कोणतं माझ्या माझ्या मते चेकमेट होतं पण त्याच्या आधी सिरियलमध्ये म्हणालीस तर आभाळमाया आभाळमाया हो आभाळमायासाठी आणि बेधुंदासाठी अजूनही लोक मेसेज करतात किंवा इन्स्टावरती जेव्हा प्रायव्हेट मे की बेधुंद आम्हाला कुठे बघायला मिळेल आम्हाला त्याचं गाणं कुठे बघायला मिळेल त्याचे एपिसोड कुठे बघायला मिळेल बट ऑफकोर्स ते आता जुनं झालंय आणि त्याचे ठेवलेले आहेत कुठे काय आम्हाला पण काही का माहिती नाही अदरवाइज आम्हाला सुद्धा ते रिव्हिजिट करायला आवडेल खरंय तू मगाशी म्हणताना बोललीस की घरी कार्यक्रम व्हायचे गाण्यांचे आणि त्याच्यानंतर तू आलीस या फील्डमध्ये पण कुठेतरी ना एक गुरुचं मार्गदर्शन एक महत्त्वाचं असतं काम करताना तुझं काय मत आहे यावर कोण आहे तुला मार्ग दाखवणारं किंवा एक यु नो आपल्याला मार्ग दाखवतं कोणतरी किंवा एक तो सांगतो रस्ता तर असं कोणी आहे तुझ्यासाठी गुरु आ, गुरु तर मी म्हणेन असे हे सगळे जी माझ्या आयुष्यात जी सगळी माणसं आली किंवा शूटिंग करताना स्पेशली मराठी इंडस्ट्रीमध्ये ही सगळ्याच लोकांकडनं आपण काही ना काहीतरी शिकत असतो आणि आई ही माझा ऑफकोर्स पहिला गुरु आहे कारण तिने मला ह्याच्यामध्ये आणलेला आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला मी काही काही गोष्टी आईला विचारायचे की हे मी करू का हे मी करायला हवं आहे का नाही ह्याच्यासाठी मग मला असं करावं लागेल सो so, हे आई सांगत होती पण अफकोर्स इंडस्ट्रीमधल्या काही गोष्टी मग त्या अभिनयाशी रिलेटेड असतील टेक्निकल गोष्टी असतील तर त्यासाठी कायमच माझी ही सगळी म्हणजे बरोबर मी खूप काही सिरियल्स केल्या त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी ॲज अ सिनियर पर्सन की काय एका कलाकाराने काय काय गोष्टी केल्या पाहिजेत कसं डिसिप्लिन असलं पाहिजे ह्या त्यांनी काही शिकवल्या हो किंवा आता हर्षदा ताई आमची जी जगनमाता आपण म्हणतो <laughs> ती ती तिच्याकडनं काही वेळेला यु नो अडवाईस घेतलेला आहे म्हणजे मला आठवतं की मजेमध्ये आम्ही म्हणतो की Uh, मला ना मी सुरुवातीला जेव्हा बे बेधुंदाच्या आधी एक शॉर्ट स्टोरी केली होती तिच्याबरोबर आणि संजय जाधव यांच्याबरोबर संजय जाधव डिरेक्ट करत होते आणि वेळेस त्यांची मेन लीड होती तिचा प्रॉब्लेम झालेला आणि रात्री मला त्यांनी फोन केला आपल्याला उद्यापासून शूट करायचं आहे करशील का सेड ओके बरं त्याच्यामध्ये ना ती खूप मॉडर्न आणि अशी खूप mm. मुलगी दाखवलेली होती प्रिय सखी त्या शॉर्ट स्टोरीचं okay. नाव होतं अतुल परचुरे आणि मी होते त्याच्यात आणि त्याच्यामध्ये ना तुला माहिती आहे दादा वे oh. एक वेरी ग्लॅमरस आणि सगळे शॉर्ट असे एकदम हिंदीच्या ह्याने करायचे आणि यु you know, नो आणि त्याच्यामध्ये कपडे ना मला असे शॉर्ट स्कर्ट घालायचा uh, होता आणि पहिला शॉट असा होता की मी ट्रॉली चालली आहे आणि मी अशी चालली आणि माझे पाय दिसतात आणि मग वरती कॅमेरा ट्रिटअप होतो वगैरे आणि मी ना त्यावेळेस हे असे काही कपडे घालत नव्हते आय वॉज व्हेरी कन्झर्वेटिव्ह की बापरे स्लीवलेस घालायचं तरी पण प्रॉब्लेम असायचा तर हर्षदा ताईने माझं ब्रेन स्टॉर्म केलं म्हणजे मी तर लिटरली नाही नाही एवढं नाही 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 एवढंच नको नको ह्याच्याबरोबर आणि शी वॉज लाईक की असं नाही चालणार यु नो देर आर सर्टन तुम्हाला कॅरेक्टरशी डिमांड असते किंवा अशा वेळेस तुला तुझा कम्फर्ट झोन सोडावा लागेल आणि आपण असं नाही करतो की आपण वी आर डुईंग समथिंग वल्गर किंवा काय आणि असं करून करून तिने मला कन्व्हिन्स केलं मी तो केला शॉर्ट आणि मग त्यानंतर अजून एक बेदुनमध्ये पण अशाच प्रकारचे माझे लाईक व्हेरी मॉडर्न असे ग्लॅमरस कपडे आणि असा रोल होता ले ले, आ, समझ, fact, आ, आ, तो आणि मग मला असं कळायला लागलं की हां यार जमतं आहे आपल्याला एवढं पण काही म्हणजे इट्स नॉट की ह्याचा काहीतरी गैरसमज म्हणजे केला जातो आहे किंवा वेगळ्या अर्थाने घेतलं जात आहे इनफॅक्ट त्याच्यामुळे माझी ग्लॅमरस म्हणूनच माझी ओळख निर्माण झाली आणि तो ती गोष्ट हर्षदात म्हणजे मी हर्षदाला म्हटलं की तू तू माझे कम्प्लीट हो। माझं परिवर्तन के मेकओवर केलेला होता सो so, अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांकडनं मी शिकत आले बघत आले सुहास मावशी ती एवढी बय आहे तिचं पण ती ज्या जोशाने काम करते ते म्हणजे कमाल आहे म्हणजे ह्या प्रत्येकाकडनं एक एक गोष्ट आमच्या हो सिनियर्सकडनं घेण्यासारखी आणि त्या आम्ही शिकत गेलो डेफिनेटली खूप मस्त पण काही कामं अशी असतात जी आपल्याला रिकग्नेशन मिळवून देतात मनाला समाधान मिळवून देतात पण काही कामं असतात जी आपल्याला उत्तम पैसे देतात <laughs> ते पण <बने laughs> इम्पॉर्टंट एक्झॅक्टली <laughs> पण असं कधी झालंच आहे की फक्त आपल्याला उत्तम पैसे मिळतात म्हणून एखादं काम स्वीकारलंय हो ओके मी <laughs> नाही सांगणार पण येस कधी कधी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात ना कारण आपल्याला आपल्या चरितार्थही चालवायचा असतो आपल्यावर आपल्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात सो so, हे मी आता म्हणजे लग्नाच्या आधीच सांगते की त्यावेळेस मला काही काही एखाद दोन गोष्टी मी अशा केल्या आहेत की ज्यांमध्ये मला असं वाटलं की आर की यु नो हे मला नाही जमणार की मला आय डोंट टू डू इट पण मी केली कारण कारण जसं मी म्हटलं की कुठल्या तरी बाबतीत समाधान मिळालं पाहिजे अच्छा मला त्यावेळेस पैशांची गरज होती मग मला ते समाधान मिळत होतं सो आय डीड इट बट येस आय थिंक तुम्हाला कधी कधी अशा काही गोष्टी कराव्या लागतात आणि ती ती मी केली हे आय एम बिंग व्हेरी ऑनेस्ट कमाल पण हे ऍक्च्युली मला तुझं हे ऑनेस्ट उत्तर फार आवडलं एक खरे नाव आहे माझं खरे खरे बरोबर आहे तर खरे आधी होतं आता आनंद आहे त्यामुळे खरं बोलूनही आनंद मिळतो हे मला सांगायला आवडेल बरं तू आता हा विषय काढलास म्हणून विचारते लग्नानंतर ना युजली असं होतं की समज असू शकतो अनेकांचा की काम आपल्याकडे यायच्या बाबतीमध्ये लिमिटेशन्स हो, येऊ शकतात एक मुद्दा झाला दुसरं आपण आई झाल्यानंतर पुन्हा एकदा काम करणं पुन्हा एकदा स्वतःला प्रूफ करणं परत त्या शेपमध्ये येऊन काम करणं कलाकार म्हणून एक स्त्री म्हणून काय सांगशील या सगळ्यावर तो प्रवास कसा होता कारण असं होतं ना की कुठेतरी कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो की आपण पुन्हा एकदा सुरुवात करू शकतो का रिस्टार्ट ज्याला आपण म्हणतो सो so, तो कॉन्फिडन्स लेवल स्वतःमध्ये किंवा ती पॉझिटिव्हिटी तू कशी मेंटेन करत आलीस सी uh, लग्न झाल्यानंतर मला कुठेही माझ्या नवऱ्याने असं सांगितलं नाही की तू काम करायचं नाही किंवा माझ्याबरोबरच कायम राहा वगैरे तो माझा पर्सनल डिसिजन होता की माझं लग्न झालंय आणि आता मला हे लाईफ पण एन्जॉय करायचं आहे ओके सो माझं कामाचं लाईफ जे जी होतं जेव्हा मला भरभरून काम करायचं आहे ते मी एन्जॉय केलं आता मी एका वेगळ्या रोलमध्ये चालले आहे रिअल आय आयुष्यामध्ये yeah. तर मला त्याच्यासाठी माझे शंभर टक्के देणं गरजेचं आहे सो तिथे मी आत्ता दिले पाहिजे ते म्हणून मी स्वतःहून निर्णय घेतला की ओके आता मी थोडंसं थोडासा ब्रेक घेते आणि मग इमिजिएटली आय गॉट प्रेग्नेंट yeah. सो देन तो मी म्हटलं की आता तर म्हणजे अजून एक रोल ॲड झालेला आहे सो मी ते ठरवून हे केलं की माझी मुलगी जो मला वाटत नाही की इंडिपेंडंटली स्वतःच स्वतः काळजी घेऊ शकते तोपर्यंत मी नाही काम करणार मधनंच छोटं काही आलं तर ठीक आहे बट डेली सोप जसं मी करत होते yeah. तसं जमणार नाही कारण त्याच्यासाठी तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत बाहेर असता चौदा तास हा आणि देवाच्या कृपेने म्हणजे ज्या बायकांना कामासाठी जावंच लागतं ज्यांचं अख्खा चरितार्थ घर त्याच्यावरच चालतं त्यांना ते करावंच लागतं आणि त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे पण जर काय मला तो ऑप्शन मिळतोय की मी करू शकते देऊ शकते तर मी मी देते मी तो वेळ माझ्या घराला आणि माझ्या मुलीला आत्ता गरज आहे तर मी देते आणि तो मी निर्णय घेतला आणि मला कुठेही त्याचा रिग्रेट नाही आहे मी जवळजवळ एक पाच ते सहा का सात वर्ष मी जवळजवळ कम्प्लिटली काम बंद केलं होतं आणि मी माझं आई पण आणि घर कम्प्लिटली एन्जॉय केलं आणि त्यानंतर मग मी अप्सरा आली oh, नावाचा शो केला होता yes. आ, एकापेक्षा एक त्याच्यामध्ये आणि मग हळूहळू सुरुवात केली पण येस मी असं म्हणेन की इतक्या वर्षांच्या गॅपनंतर जेव्हा एखादी बाई क्षेत्रामध्ये येते काम आपलं क्षेत्र तर जास्तच बाकीच्या क्षेत्रांमध्ये कदाचित तेवढं नसेल पण आपल्या इथे त्याला फार महत्त्व आहे की आऊट ऑफ साईट आऊट ऑफ माइंड हे खूप लगेच होतं आपल्या इथे तर तसं मी म्हणेन की मला त्याच्यासाठी खूप झगडावं लागलं किंवा अजूनही झगडती असं मी म्हणायला हरकत नाही की तो जो गॅप गेला ना त्याच्यामुळे मला परत काम मिळवण्यासाठी Uh, काय म्हणतात त्याला बऱ्याच लोकांना फोन करावे लागले आणि त्याच्यामध्ये कमीपणा असं काहीच नाही असं मला वाटतं कारण तुम्हाला काम करायचंय तुम्ही तुमच्या निर्णयामुळे तो ब्रेक घेतलेला होता तर आता तुम्हाला परत एकदा प्रूव्ह करायला लागणार तुम्हाला आणि त्यात तुम्ही कोणाला दोष देऊ शकत नाही पण ते मग मी सुरुवात केली मग बेधुणे दहा नावाची माझी सिरियल आली जी सुनील बर्वे आणि मी केलेली होती त्याच्यात मग माझी लेख कायम घ्यायची शूटिंगला बरोबर मग तिची माझी सिरियलमधली मुलं होती ती मुलं आणि सन आया यांचं ट्युनिंग झालं सो देन आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग की कसा तो बॅलन्स जो मी वेळ तिच्याबरोबर मिस करते आता तो तिच्याबरोबर कसा घालवता येईल रविवारी तिला घेऊन या अशा सगळ्या गोष्टी करायला लागले अँड आय थिंक की आय मॅट अ स्टेज जिथे आता मला जसं मी म्हटलं की फिल्म प्रोड्यूस केलेली आहे तर एक एक वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकत किंवा करत राहणं हे आता माझ्यासाठी ध्येय म्हणायला हरकत नाही पण ही जी सात आठ वर्षांचा हा ब्रेक होता जेव्हा स्नेया छोटी होती आणि तू पण एन्जॉय करत होतीस फोमो होता का कुठेतरी हं हंड्रेड पर्सेंट होता ना फोमो म्हणजे असं मी जेव्हा माझ्या मित्रमैत्रिणींना किंवा माझे जे त्यावेळेचे जे कंटेम्पररीज होते त्यांना मी बघत होते आणि माझं असं ते यार मस्त यार बट देन ॲट द सेम टाईम माझ्यातली आई पुन्हा वर यायची सो दॅट वॉज अ जगल तो एक एक आत मनाच्या आत एक असा संवाद चालतो ना एक काय म्हणतो आपण त्याला डिबेट तसं चालायचं पण ॲट द सेम टाईम मला असं वाटायचं यार बट आय यू हॅव टू बी ग्रेटफुल व्हॉट यू हॅव करेक्ट ना त्या गोष्टी दिसत आहेत त्या सगळ्या चांगल्याच आहेत पण कदाचित त्या साईडच्या बाजूचे लोक पण विचार करत असतील हिला कधी मस्त यार वेळ घालवायला मिळतोय यु नो सो ग्रास इज ग्रीनर ऑलवेज ऑन अदर सो ते द्वंद्व व्हायचं पण तेवढ्या पुरतं असायचं आणि मग आय यूज टू कम आउट ऑफ इट सो ते होणारच ते नॅचरल आहे आणि ते कोणत्याही वाईच्या बाबतीत घडू शकतं आणि या सगळ्यांमध्ये मेंटल पीस सुद्धा खूप महत्वाचा असेल तू आधीपासूनच योग साधना करतेस म्हणजे त्यात काही डाऊटच नाही <laughs> नाही असं जरी असलं तरी आपल्याला तुला असं वाटेल की अरे हे लोक योगा करतात म्हणजे उलट जास्त गरज भासू शकते त्यांना सुद्धा म्हणजे आजकाल ना, आज ना आपल्याला हेल्दी दिसणारी आणि एकदम फिट आणि सतत हसणारी लोक सुद्धा आतमधून काय परिस्थितीमधन चालले आहेत हे आपण नाही सांगू शकत सडनली एट वन पॉईंट शॉक बसू शकतो अरे ही व्यक्ती ही व्यक्ती यु नो सुसाईड करू शकते किंवा असं करू शकते सो यू कान जज पीपल नाव की ते बाहेरनं असे दिसत आहेत म्हणतो तसं योगा मी माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये सुरू केलेला होता आणि थँकफुली माझा नवरा पण त्याच वाटेवरती चाललेला होता त्यामुळे आम्हाला दोघांनाही ते सोपं गेलं त्यानेही त्याचा बिझनेस रिलेटेड योगा पण सुरू केला आणि तो शिकवायला लागला योगाचे क्लासेस कुंडलिनीचे घ्यायला लागला आणि म्हणजे नॉट टू अर्न मनी पण त्याला, त्याला people, हो है। है। so, ते त्याला खूप फायदा झाला त्याचा आणि त्यामुळे ही वॉन्टेड टू शेअर इट विथ अदर पीपल कारण कुंडलिनी योगा आपल्याकडे फार जास्त लोकांना माहिती नाही आहे सो ते करायला लागलं मलाही ते शिकायला मिळालं मीही वेगवेगळ्या प्रकारचे योगा प्रकार शिकायला सुरुवात केली आणि मग कदाचित जसं तू म्हणालीस तसं की त्यामुळे स्वतःच्या माइंडवर कसा कंट्रोल, कंट्रोल। आणायचा थॉट्सवरती कसं बाहेर पडायचं ह्याच्या त्या एक इनडिरेक्टली त्याचा परिणाम झालेला असू शकतो या इतक्या वर्षातल्या अनेक अनुभव तुझ्याकडे आहेत खूप वर्ष काम केलेस तू चांगले वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव असतात काही अनुभव ना आपण म्हणजे आपण म्हणतो ना की मी गाठ बांधली आहे या अनुभवाची स्वतःकडे हा असा कोणता अनुभव इतक्या वर्षातला कोणताही चांगला असेल वाईट असेल जो तू स्वतःकडे बांधून ठेवला आहेस आज तुझ्या गोष्टीमधला कोणता अनुभव प्रेक्षकांना ऐकू शक चांगला आणि एनिथिंग रिलेटेड इंडस्ट्रीमधला तू म्हणालीस बापरे चांगला अनुभव आय थिंक अगदीच गरज नसेल तर मला असं वाटतं की कुठल्याही कामाला नाही म्हणू नये हे मी शिकले आणि मला असं वाटतं दॅट इज अ गुड थिंग टू लर्न फ्रॉम अँड आय शूड दॅट एक्सपिरियन्स आय हॅव कारण बऱ्याच वेळेला असा आपण विचार करतो की आ, हे काम छोटंसंच आहे किंवा हे काम तसंच आहे तसं मी uh, विक्रम फडणीसच्या फिल्ममध्ये uh, छोटा कॅमिओ केलेला होता पण आय थिंक माझ्यासाठी तो सगळ्यात जास्त चांगला अनुभव होता कारण की असं नाही की तुमचे कॅरेक्टरची लेंथ किती आहे मोठी आहे किंवा काय ह्याच्यापेक्षा तुम्ही जर काही काही गोष्टींसाठी छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्यात ना तरी माझ्यासाठी तो एक छान अनुभव होता फर्स्ट पे किती रुपयाचा होता त्याचा फर्स्ट पे चेक पहिली कमाई म्हणूया आपण अडीचशे रुपये काय केलं त्याच आई दिले लिटरली आईजवळ दिले कारण मला त्या आमच्या वेळेला तू तू पण आय थिंक अजून लहानच तर आमच्या वेळेला ना ह्या सगळ्या पैशांच्या गोष्टी वगैरे आई वडील हेच सगळे हँडल करायचं आणि तेव्हा आत्ता जर काही मी माझ्या मुलीला म्हटलं ना तुला या छोट्या वेबसिरीजसाठी किंवा कशासाठी पैसे मिळणार आहेत ती तिचे पैसे वेगळे किटीमध्ये ठेवेल की अच्छा मम्मा ते मला दिलेले होतेच ते आलेले होते ते कुठे यु नो तर तेच जाईल पण आमच्या वेळेला तसं नव्हतं आम्ही आताही म्हणजे आईकडे पैपईचा हिशोब मी देत असते किंवा आई तू हे केलं असतं माझ्या आपण तेवढे व्यवहारिक होतो तर तेव्हा ते संस्कार किंवा ती आपली शिकवण अशी होती की आपण पैसे द्यायचो घरी जायचं तर मी आलेले पैसे आईकडे दिले इतक्या वर्षात म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम करताना अशी एखादी कोणती सवय ताई जी तू स्वतःला स्वतःहूनच लावून घेतली आहे आणि त्या सवयीचा तुला खूप फायदा झाला आहे अशी कोणती सवय आहे स्वतःची स्वतःला सवय लावली ती मी नाही लावली माझ्या आईने लावलेली आहे वेळेत पोहोचणं कुठेही म्हणजे मी ट्राय करते आजकाल माझं थोडस हे व्हायला लागलंय पण तरी ट्रॅफिक आपण ते इग्नोर करू शकतो आय व्हिडिओ यूज दॅट एक्सक्यूज एक्सक्यूज नाही वापरणार पण म्हणजे जितकं शक्य होईल तितकं म्हणजे तू बारा म्हणालीस तर मी बाराला हो, हो, okay. हो, so, खाली सो so, ते एक गाठ मारलेली की वेळेचा रिस्पेक्ट आपण केला पाहिजे वेळेला रिस्पेक्ट नाही केलं तर देन देडलं सो so, ती गोष्ट मी कायम शिकलेली आहे किंवा राधर आईकडनं शिकली आहे की, की वेळ आणि त्याची माझ्यासाठी स्ट्रगल चालू आहे माझ्या मुलीबरोबर कारण ती एक्झॅक्ट ऑपोजिट आहे मला तिला सतत हलवायला लागतं की अगं तुझा so, क्लास आहे इतके वाजता आहे नी गाता नी गाता यु नो इतके वाजता पोचायचं आहे सो so, ती एक गोष्ट मी शिकली आहे आणि आय थिंक खूप ज्याचा मला कधी कधी ॲक्च्युली त्रास होतो की खूप नीटनेट का सगळं करत ठेवणं म्हणजे माझ्या मेकअप रूममध्ये जरी मी गेले तरी मला ना तो ओसीडी आहे की सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत किंवा घरामध्ये सुद्धा बिफोर स्लिपिंग पसारा नाही पाहिजे ह्या ह्या ना जरा ओ टाइपच्या टाईपच्या गोष्टी आहेत पण त्या मी करते हा सगळा प्रवास आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो सांगून जातो काय काय हे तू पाहिलंय सगळं इतक्या वर्षात सनयाने तिची तर आत्ता आत्ता ती हो। येत आहे पहिलाच चित्रपट आहे तिचा हो। एक शॉर्ट फिल्म तिने केली आहे ह्यापैकी कोणत्या गोष्टी सनयाने फेस करू नये असं तुला वाटतं तिने काय फेस नको करायला आय थिंक uh, म्हणजे वाईट गोष्ट कोणती फेस वाईट कोणती म्हणजे अशी एखादी गो... काही गोष्टी ज्या सनयाने कधीच फेस नको करायला असं तुला वाटतं त्या कोणत्या मला ना असं नाही वाटत तिने फेस करू नये मला असं वाटतं की ज्या गोष्टी मी फेस करत आले त्यामुळे मी घडले किंवा त्यामधून मी शिकले सो so, जस्ट बिकॉज ती माझी मुलगी आहे किंवा तिला काही प्रिव्हिलेजेस आहेत किंवा ती एका एक वेगळ्या कॅटेगरीमधनं येते म्हणून तिने हा फेस करू नयेत असं नाही तिला तिच्या कर्मांमुळे तिच्या एक्सपिरियन्समुळे तिला जे फेस करायला लागणार आहे जे तिला कदाचित पुढे माणूस म्हणून ब माणूस ब चांगलं माणूस बनवण्यासाठी उपयोगी पडणार आहे त्या सगळ्या गोष्टी तिने फेस कराव्यात आणि त्यांना टॅकलही करावं त्यांना हँडलही करावं आणि अर्थात त्या तिला नसतील जमत तर आई वडील मित्र मैत्रिणी आपण सगळे आहोतच पण म्हणून म्हणजे असं म्हणतात ना ला की एखादं झाड असेल ते झाड जर काय त्या झाडाला तुम्ही खूप सपोर्ट लावला आणि असं करून की नाही ह्या झाडाने हे नाही फेस केलं पाहिजे ते नाही फेस केलं पाहिजे मग त्याच्यासाठी ही शिल्ड लावा हे कवर लावा हे दोर बांधा तर मग ते काढल्यानंतर जेव्हा आपणही नसू या जगात किंवा काही ते काढल्यानंतर जेव्हा कुठचं छोटस जरी काही वाराचं झुळूक आली ना ते झाड पडून जाणार ना त्याच्यात ताकद कुठे आहे ते, ते सगळं सहन करण्याची तसंच तिने ते सगळं फेस केलं पाहिजे तिने हॅन्डल केलं पाहिजे आणि त्यातून शिकून स्वतःचे अनुभव बनवले पाहिजे पण हो। तुला कधी रिजेक्शन मिळालंय कामाच्या बाबतीमध्ये ऑफकोर्स मिळतात ना रिजेक्शन जिवारी लागलंय कुठलं रिजेक्शन की मी का इथे रिजेक्ट झाले हा लागलंय म्हणजे अगदीच किती एक चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट असेल अच्छा हां म्हणजे ज्याच्यामध्ये मला एक सुपर्ब नेगेटिव्ह रोल होता एका वेब वेबसिरीने एका डेली सोपमध्ये अति अत्यंत लोकप्रिय आहे ती सिरियल आणि सगळं साईन वगैरे सगळं झालेलं होतं आणि अचानक ओव्हरनाईट दुसऱ्या कोणाला तरी घेतलं गेलं आणि दॅट ओव्हरनाईट फेस वॉज ऑल्सो कम्प्लिटली न्यू सो आय वॉज म्हणजे मी आता एक कम्प्लीट काय म्हणतात फर्स्ट टाईम असं सांगते बट या मला मला वाईट वाटलं कारण की माझ्या मी त्याच्यावरती काम केलेलं होतं काम म्हणजे इन द सेन्स शूटिंगला सुरुवात नव्हती केली पण आपल्या मनामध्ये आपण विचार करायला लागतो की अच्छा मी, मी, मी हे असं करेन मी तसं करीन मी हे हे सगळी आपण राईटिंग सुरू करतो आणि अचानक जेव्हा आपल्याला कळतं आणि ते सुद्धा माझा वाढदिवस होता आणि मी जस्ट सेलिब्रेट करून आईबरोबर वर आलेल की आता आपल्याला मला आय विल बी व्हेरी बिझी आपल्याला वेळ नाही घालवायला मिळणार सो आपण जाऊन येऊया आणि मला हे सांगण्यात आलं होतं सो आय वॉज व्हेरी हर्ट अँड आय वॉज लाईक म्हणजे पहिला एक दीड आठवडा तर मी खूपच आय वॉज रिअली डाऊन की असं का यार काय यार यु you नो know, का म्हणून असं करावं त्यांनी आणि मी प्रश्न पण केले कॉन्ट्रॅक्ट आहे पण धना माझा नवरा आणि माझी आई दे आर लाईक द स्ट्रॉंगेस्ट पिलर माझ्यासाठी यु नो ते म्हणाले की जाऊ दे ना कशाला विचार करते काहीतरी चांगलं घडेल अजून oh, काहीतरी मे बी यू आर नॉट मेंट टू डू इट आणि त्याच्यामुळे दुसरं पुढचं काहीतरी घडणार कदाचित तुला घरी तुझी गरज असणार आहे मे बी यू नेव्हर नो डोंट ट्रेक इट ॲज अ फेलियर पण येस आपण माणूस आहोत आपल्याला वाईट वाटलं सो oh, so oh, ते मला वाईट वाटलं होतं आणि अजूनही जेव्हा मी ते बघते ते माझं असतं ओके hmm. okay. <laughs> <laughs> हे रिजेक्शन म्हणा किंवा हे फेल्युअर म्हणा बॅक ऑफ द माइंड लाईक यू सेट की वाटतं वाईट माणूस होत आपण बॅक ऑफ द माइंड ना ते राहतात आपल्या पण यावेळी आपण स्वतःला पुन्हा एकदा उभं करणं किंवा प्लीज स्टार्ट यू कॅन डू इट हा ही प्रोसेस एक कलाकार म्हणून कशी होती तुझ्यासाठी किंवा कशी असते आय थिंक काही ऑप्शनच नसतो ना तुमच्याकडे सो so, तुम्हाला आयदर तुम्ही त्यामध्ये घुसून डिप्रेशनमध्ये जाऊ शकता आणि सगळं एक नेगेटिव थॉट्सची ट्रेल सुरू होऊ शकते आणि मग त्याचे परिणाम आणि जेव्हा तुम्ही एखाद्या नकारार्थी ऊर्जेमध्ये जाता ना त्या सगळ्याच गोष्टी मग नेगेटिव, नेगेटिव बनत जातात पण ठीक आहे त्याला थोडंसं गोंजारलं थोडंसं प्रेम दिलं थोडंसं लक्ष दिलं अटेन्शन दिलं प्रेम केलं आणि बातच जा तुला मी दिलंय ते आता तू you जा आणि देन यू स्टार्ट यू चेंज युअर थॉट प्रोसेस आणि तुम्ही तुमचे जे पॉझिटिव्ह विचार आहेत किंवा दुसऱ्या काही चांगल्या गोष्टी घडत असतील तुमच्या आयुष्यात ज्या असतातच पण आपण ना त्या गोष्टीला जास्त महत्त्व देतो जी चांगली नाही झाली किंवा आपल्या मनासारखी नाही घडले सो त्या गोष्टींकडे पण लक्ष द्या ना त्या आपण आहेत ना देवाने दिलेल्या आहेत चांगल्या त्यांच्याकडे बघूया आणि देन दे जस्ट मूव ऑन आणि जेव्हा कधी ती व्यक्ती किंवा ती सिरियल किंवा ती गोष्ट तुमच्या समोर येईल तेव्हा जस्ट म्हणा की ओके आय नो यू पण आय गेट बॅक बात खूप मस्त तू इतके हसून हे सगळे <laughs> विचार मांडतेस ना <laughs> मला फार सो ताई या शोच्या अत्यंत आवडत्या सेगमेंट कडे वळते <laughs> ज्याचं नाव आहे मनातला फोन कॉल <laughs> मी तुला आता एक फोन देणार आहे इकडे तुला तुझ्या मनातल्या व्यक्तीला किंवा त्या सिच्युएशनला फोन करायचा आहे आणि <laughs> तू आज जर कधी काही व्यक्त झाली नाहीयेस त्याबद्दल ते तुला व्यक्त व्हायचंय खूपदा असं होतं ना की आपण इतकं काम करतो की इतक्या लोकांना भेटतो पण ती जी ठिणगी असते किंवा ते जे व्यक्त होणं okay. yes, ते राहून जातं ते कोणाबद्दलही असेल मे बी आपल्या आईबद्दल सुद्धा असेल बरोबर सो तुला त्या व्यक्तीला फोन लावून व्यक्त व्हायचंय मनातलं ओके तर सोनाली ताई यू रेडी मनातला फोन ओके हॅलो मला तुझं नाव माहिती नाहीये तू कुठे राहतोस ते माहिती नाहीये नंबर तर दुसरीच गोष्ट आहे पण मी आ, कायम विचार करते त्या घटनेनंतर की यार मला कधीतरी तू दिसशील आणि मी आ, तुला थँक्यू म्हणेन पण तसा चान्स मिळाला नाही आणि आय डोंट थिंक सो so की कधी भेट होईलही म्हणून मी आज आय थिंक थँक्यू दर्शना आणि थँक्यू राजश्री की तुम त्यांच्यामुळे आज मला पब्लिकली असं थँक्यू म्हणायला चान्स मिळतो आहे की सव्वीस अकराच्या आमच्या जो आयुष्यात इन्सिडेंट घडला त्यावेळेस आम्ही जी अख्खी रात्र तिथे आतमध्ये होतो आणि त्यानंतर म्हणजे जेव्हा माझी मुलगी चार महिन्याची घरी होती मी जगण्याची आशा सोडली होती पुन्हा हे सगळं जग सुंदर जग बघायला मिळेल ह्या सगळे एक्सपिरियन्सेस माझ्याला आयुष्यामध्ये येतील हे मला माहितीही नव्हतं आणि मी आशा सोडली होती इनफॅक्ट घरच्यांना सगळ्यांना फोन करून सांगितलेलं होतं पण आजही मला तुझा चेहरा आठवतो की आम्ही बाहेर पडल्यानंतर दरवाजाच्या लेफ्ट साईडला तू बंदूक ताडून उभा होतास आणि म्हणजे आज इतकी वर्ष झाली पण तरीही मला डोळ्यात पाणी येतं आणि तरीही इमोशनल व्हायला होतं आय डोंट नो वाय मी खूप ट्राय करते की मी नाही होणार आता इतकी वर्ष झाले पण कायम माझ्या मनात ग्रॅटिट्यूड आहे तुझ्याबद्दल की तू तु तिथे बसून नजर रोखून होतास आणि आम्हाला सगळ्यांना आम्ही जी तीस चाळीस माणसं होतो त्या रेस्टॉरंटमध्ये तिथे आम्हाला तू सुखरूप तिकडनं बाहेर काढलंस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि ते काय माझ्या मनात होतं की मी कधी सांगेन कधी बोलेन कोणाला सांगेन कारण मला माहिती पण नाही आहे तू कोण आहेस कुठे आहेस कुठच्या कुठच्या आजच्या देशातल्या कुठच्या राज्यात आहेस काहीच माहिती नाही आहे पण हा आज मला चान्स मिळाला आणि जेव्हा मला विचारलं तेव्हा का कोणाच ठोक माझ्या डोक्यात तुझाच चेहरा आला आणि कदाचित हीच ती वेळ आणि ह्या कारणासाठीच मी ह्या शोमध्ये आले असेन की मला जाहीररित्या तुझे आभार मान मानायला मिळाले की थँक्यू व्हेरी मच माझ्या मनातलं आज मला बोलायला मिळालं की तुझ्यामुळे मी आज इथे आहे आणि जे काही आहे ती तुमच्यामुळेच आहे आर्मीमधल्या सगळ्या जवानांमुळे आहे आणि तुझ्यामुळे कारण तोच पहिला चेहरा मी माझ्या सुटकेनंतर बघितला होता आणि तुझ्या त्या चेहऱ्यावर विश्वास ठेवून तुझ्या त्या हातातल्या बंदुकीवर विश्वास ठेवून मी त्या हॉटेलमधनं बाहेर पडले होते सो so, थँक यू पुन्हा एकदा आणि माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या पुढच्या पूर्ण कारकिर्दीसाठी आणि मनापासून धन्यवाद आणि थँक यू आणि आय लव यू थँक्यू सॉरी नाही बट मला हे फार अनएक्सपेक्टेड फार सरप्राईज होतं नाही मलाही म्हणजे आय डोंट नो मी आ, मी खरं सांगते मला अजूनही विश्वास बसत नाही की मी ते बोलायला लागले की अजूनही मला खूप oh. भरून येतं खरं तर इतकी वर्षं लोटलेली आहेत पण तो जो ट्रॉमा अजूनही जी जी लोकं आम्ही त्या गोष्टीशी निगडीत आहोत रिलेटेड आहोत त्या सगळ्यांच्या मनात आय थिंक आहे आणि जेव्हा तू म्हणालीस की कोणाला फोन लावायला ला आवडेल मला का कोणच ठाऊक तीच इमेज माझ्या डोक्यात आली आणि म्हणजे मी कदाचित विचार करत होते की मी आजीला फोन करू का कारण आज तिनेही मला असं बघितलं असतं तर तीही खुश झाली असती पण ना मला आणि मग माझ्या डोक्यात हाही चेहरा आला आणि माझं असं झालं की ही माझी थँक्यू म्हणण्याची वेळ आहे कारण की मला खरंच माहिती नाही कोण तो माणूस आहे तो कुठे असेल तो जवान काय करत असेल मी कधी त्याला भेटेन नाही भेटेन ना, इम्पॉसिबल आहे पण हे पॉसिबल आहे की आज मी या सगळ्या जनतेसमोर मी त्यांना म्हणू शकते की थँक्यू खरंच आज मी आहे काटाला आहे ते आय कॅन्ट इमॅजिन ओनली की तिकडे काय असेल ते सिच्युएशन आणि आय मीन आय डेंट वॉन्ट टू ब्रिंग अप दॅट टॉपिक कारण आपण इतकं छान सगळं बोलतोय आणि मला असं वाटलं नाही की मी म्हणजे भाऊक होईन सो बट आय डोंट नो झाली कमाल बट हेल ना लक्षात ठेवून त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड असणं सुद्धा yeah. इम्पॉर्टंट कारण आज आमचा हा दुसरा जन्म oh. आहे हो आणि तो अक्षरशः जन्म ह्या लोकांमुळेच आम्हाला oh, right, right. हे आयुष्य मिळालेलं आहे सो मी खरंच खूप ग्रेटफुल आहे त्यासाठी <laughs> कमाल आणि <लाणी। laughs> एप्रिल महिन्यामध्ये एकोणीस तारखेला चित्रपट येतोय माय लेक मी खूप एक्सायटेड आहे सनायाला बघण्यासाठी आता तुझ्याकडे मी फक्त ग्लिम्स एक पाहिले <laughs> yes. प्रेक्षकांपर्यंत सुद्धा पण सनया कमाल काम करते खूप एक्सायटेड आहे तिला स्क्रीनवर बघण्यासाठी yes. आज जर मी तुला म्हणाले ताई की या निमित्ताने तुझ्या आयुष्यातल्या काही लोकांना थँक्यू म्हण <laughs> तर तू कोणाकोणाला थँक्यू म्हणशील माझ्या आयुष्यातल्या जसं मी मगाशी म्हटलं की स्ट्रॉंग दोन पिलर्स आहेत ते म्हणजे माझा नवरा आणि माझी आई मी ह्या दोघांना सतत का थँक्यू म्हणजे किती थँक्यू म्हटलं तरी ते कमीच आहे कारण की आ, मी कुठचीही गोष्ट मला करायची असेल आस तर त्या प्रत्येक गोष्टीला कुठेही नाही म्हणत नाहीत ही दोघंजणं आणि पूर्णपणे पाठिंबा देतात म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी माझ्या आईनेही तेच केलं आणि देवाच्या कृपेने माझा नवराही मला असाच मिळाला की आज मी जेव्हा म्हटलं की मला ही फिल्म करायची आहे आणि माझा जेव्हा फायनान्सर बॅकआउट झाला लास्ट मिनिट किंवा ज्या काही गडबड गोष्टी झाल्या त्यावेळेस माझा नवरा खंबीरपणे उभा राहिला आणि म्हणाला की तुला करायचं आहे ना युअर सोल इज कॉलिंग फॉर इट ना आपण करूया होऊन जायला म्हटलं अरे पण यु you नो know, ना आपल्याला किती पैसे लागतील काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सेट तु तुला वाटतं आहे ना आपण हे करूया करे। मी करेन मी आपण आहोत इवन आई पण सेम वे त्यामुळे माझ्या पूर्ण असण्याला आणि मी जे काही करते त्या सगळ्याला हा दोघांचा खूप पाठिंबा असतो आणि दॅट पॉझिटिव्ह असणारी माणसं तुमच्याबरोबर जी तुम्हाला सतत प्रोत्साहन देतात आणि मागे खेचत नाही की नाही नाही ना, हो ना। हे नको हे केलं तर कदाचित असं होईल हे जर निगेटिव्ह काहीतरी त्याच्यामध्ये टाकणं असतं ना तसे ते तसं नाही करत ते फुल सपोर्ट करतात आणि त्याचप्रमाणे माझी सुद्धा ही ही माझी बेस्ट क्रिटिक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये राईट फ्रॉम माय कपडे मी काय घालते मी काय मेकअप करते मी काय ज्वेलरी किंवा मी कोणाबरोबर काय बोलले की नाही हे नाही मम्मा हे नाही ते सो ते तिच्या परीने ती करते पण तिनेही आज मला खूप सपोर्ट केलं आहे जेव्हा जेव्हा माझे काही इमोशनली किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही काही प्रॉब्लेम्स येतातच मग ते करिअर रिलेटेड असो फॅमिली रिलेटेड असो हेल्थ रिलेटेड असो या सगळ्यामध्ये ती तिचा एक तिच्या कारण तिचं जग आताच वेगळं आहे आणि हे ही जी जेन्स आपण म्हणतो त्यांचा एक थॉट प्रोसेस वेगळा असतो सो तो एक प्रॅक्टिकल मला कधी कधी समजावणं आणि सांगणं हे ती पण करते त्यामुळे मला असं वाटतं की मी हा तिघांनाही खूप थँक्यू म्हणेन की थँक्यू तुम्ही माझ्या आयुष्यात आहात आणि असेच राहा आणि प्लीज आज मी खूप कौतुक केलंय तुमचं तर म्हणजे त्याच्यासाठी मला काहीतरी ट्रीट वगैरे करा खूप मस्त आणि आता तुझ्याशी गप्पा मारल्यानंतर मायलेकी <laughs> या चित्रपटासाठी तुमच्या दोघींशी खऱ्या खऱ्या मायलेकीशी गप्पा मला सुद्धा मला फार आवडणार आहे लवकर वाटते काहीच नाही कॅन्डिड कॉन्व्हर्सेशन करूया आपण पण ताई थँक्यू सो मच तिची निमित्ताने वेगळी बाजू तुझी मला जाणून घेता आली ऑल द बेस्ट एकोणीस साठी तुला आणि सणाला थँक्यू सो मच राहा आणि गप्पा आज खरंच म्हणजे वेगळ्या प्रकारच्या गप्पा झाल्या तू खूप छान बोललीस आणि जसं मी म्हटलं की तुमच्यामुळे राजश्रीमुळे मला आज थँक्यू म्हणता आलं आणि त्याकरता खरंच थँक्यू व्हेरी मच थँक्यू ऑल द बेस्ट आहे थँक्यू थँक्यू